जरांगे पाटलांचं आंदोलन जालन्याच्या अंतरवळी सराटी गावामध्ये सुरू आहे. हे दुसरा टप्पा त्यांच्या आंदोलनाचा आहे, त्यांच्या उपोषणाचा आहे. याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे. आता ह्याच आंदोलनाच्या मागणीची धग महाराष्ट्रभर पोहोचताना आपल्याला दिसते. बीडच्या घटना घडल्या त्यानंतर आता पुण्यामध्ये सुद्धा मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने, सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी मराठा बांधव जमलेले आहेत. आणि या बांधवांना RPIकडून देखील पाठिंबा देण्यात आलेला आहे. माझ्यासोबत मराठा समाजाचे काही पदाधिकारी आहेत, त्यांच्याशी मी बोलणार आहे. नेमकी काय भूमिका आहे तुमची या ठिकाणी? सकल मराठा समाजाच्या वतीनं गेले 47 दिवस ज्या पद्धतीचं आंदोलन चालू आहे आणि त्याच्यामध्ये सकल मराठा समाजाच्या वतीनं सन्माननीय मनोजभाऊ जरांगे, आज उपोषणाचा त्यांचा 7वा दिवस आहे, तरी देखील सरकारने ज्या पद्धतीने मुदत मागितली होती ती मुदत संपून आज 47वा दिवस चालू आहे आणि मनोजभाऊंचं आज 7व्या दिवसाचं आमरण उपोषण चालू आहे. पण सरकारने कुठल्याही प्रकारचा याच्यावरती निर्णय घेतलेला नाही, केवळ वेळ काढूपणा चाललेला आहे. सरकार कुठल्या गोष्टी गांभीर्याने घेत नाही आणि म्हणून या ठिकाणी मनोजभाऊंना पाठिंबा देण्यासाठी आणि आमच्या मराठ्यांना न्याय हक्काचं आणि कायमस्वरूपी टिकणारं आरक्षण मिळावं याच्यासाठी आमचं हा ठिय्या आंदोलन चालू आहे. आणि जर सरकारने या गोष्टी गांभीर्याने पाहिलं नाही तर समोर येणाऱ्या काळामध्ये सरकारला ज्या ज्या गोष्टी घडणार आहेत त्याला सरकार जबाबदार राहणार आहेत. नरेंद्र मोदी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शिर्डी येथे मोठी सभा पार पडली, मात्र मोदींनी चकार शब्द देखील मराठा आरक्षणासंदर्भात बोलले नाही. तुम्हाला असं वाटतं का की उदासीन आहेत नरेंद्र मोदी याबद्दल? शिर्डीमध्ये जी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींची सभा झाली त्या ठिकाणी त्यांनी एक मराठा आरक्षणाबद्दल एक शब्दही नाही बोलला. त्याच्यानंतर जे मणिपूरमध्ये या ठिकाणी खूप मोठं जाळपोळ आंदोलन चालू आहे त्या ठिकाणी त्यांना लक्ष द्यायला वेळ नाही आहे. पण इतर देशामध्ये ज्या ठिकाणी बॉम्ब हल्ले वगैरे चालू त्या ठिकाणी ते लक्ष देतात. म्हणजे तुमच्या घरामध्ये ज्या पद्धतीने जळतं आहे तिथं तुम्ही लक्ष देत नाही आहे. म्हणजे याचा अर्थ तुम्ही एक पंतप्रधान म्हणून आम्हाला, आमच्या महाराष्ट्राला किंवा आमच्या भारताला तुम्ही कलंक आहे हे आम्ही या ठिकाणी सांगू शकतो. नक्की त्यांनी ज्या पद्धतीने आज दुर्लक्ष केलं आहे हे सगळ्यात साफसाफ चुकीचं आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये मोदीजींना नक्कीच मराठा समाज दाखवून देईन की तुम्ही तुमच्या तुमची काय आहे आणि काय नाही आहे या ठिकाणी त्यांना नक्की आम्ही इलेक्शनच्या काळामध्ये दाखवू. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, एक मराठा, एक मराठा. आज या आंदोलनाला RPI आठवले गटाने पाठिंबा दिलेला आहे. तुम्ही घोषणा देत आहेत या सरकारचं करायचं काय आणि त्यांचा निषेध व्यक्त करत आहेत, ही RPI गटाची आणि रामदास आठवले यांची अधिकृत भूमिका आहे का? नाही नाही, आठवले साहेब पूर्वीपासूनच मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी आग्रही आहेत. त्यामुळं आमचा देखील मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी पाठिंबाच आहे आणि मराठा समाजाला आरक्षण मिळलंच पाहिजे. कारण बाबासाहेब आंबेडकर त्यावेळेसच म्हणले होते की मराठा समाजाचा हा सर्वे झाला पाहिजे. त्या नेहरू मंत्रिमंडळानं तो त्यावेळेस सर्वे फेटाळला आणि त्यामुळं आरक्षण तिथंच राहिलं. त्यामुळं आज हे मराठा समाजावर अशी पाळी आलेली आहे की आरक्षण मिळलं पाहिजे होतं. कुठेतरी राज्य सरकार आणि केंद्र सरकार हे टाळाटाळ करते हे देण्यासाठी असं वाटतं का? सरकार हे टाळाटाळच करतं आहे असं आम्हाला वाटत आहे. कारण माहीत आहे का, हे सरकारामध्ये अनेक मराठा समाजाचे नेते मंडळे आहेत, तर त्यांनी ते आरक्षण दिलं पाहिजे. कारण हे आपले भावबंधू आहेत, त्यांना आरक्षण मिळलं पाहिजे. आर्थिकदृष्ट्या शैक्षणिकदृष्ट्या ते दुर्बल आहेत, त्यांना ते आरक्षण दिलंच पाहिजे. आणि त्यांनी तातडीनं ठराव पास केला पाहिजे केंद्र सरकारने, महाराष्ट्र सरकारने. शिर्डीच्या सभेत नरेंद्र मोदी यांनी या आरक्षणाबद्दल काही बोलायला पाहिजे होतं असं तुम्हाला वाटतं का? नाही, नरेंद्र मोदी साहेबांनी आरक्षणाबाबत बोलायला पाहिजे होतं, परंतु आपल्या महाराष्ट्रातले जे मंत्री आणि आमदार हे जे आहेत त्यांनी त्यांच्या कानावर घालायला पाहिजे होतं, परंतु ते नाही घातल्यामुळं नरेंद्र मोदी साहेब बोलले नाही. या सर्वशी जबाबदार राज्य सरकार वाटतं? नाही, याला जबाबदार राज्य सरकारच आहे ना. हां, कारण मराठा मंत्री या मंत्रिमंडळामध्ये अनेक मराठा मंत्री आहेत, त्यामुळं मंत्रिमंडळ जबाबदार आहेत. पहिले राज्य सरकार जबाबदार आहे, नंतर सेंट्रल गव्हर्नमेंट. नाही नाही, राज्य सरकार जबाबदार आहे. हां.
सरकार कन्फ्यूज आहे, सरकार म्हणतं आम्ही आमच्या पद्धतीने प्रयत्न करत आहो, आश्वासन दिलं जात आहे, मात्र तुमची मागणी नेमकी काय आहे? मागणी आमची फक्त एवढीच आहे की मराठा समाजाला कायमस्वरूपीचं आरक्षण मिळालं पाहिजे. गेले 47 दिवस झाले, सरकार अजून वेळ काढूपणा करत आहे. कितीतरी लोकांनी आत्महत्या केल्यात, लोक रस्त्यावरती उतरले तरी पण अजून या सरकारला शहाणपणा आलेला नाही आहे. सरकार जाणूनबुजून या गोष्टी करते का अशी शंका आता मराठा समाजामध्ये निर्माण झालेली आहे. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मराठा समाज ह्याच पद्धतीने आंदोलन आणि शांततेच्या मार्गाने आरक्षणाची मागणी करत राहील. तुमच्या या आंदोलनाची आजची रूपरेषा काय आहे? आजच्या आंदोलनाचा आमचा या ठिकाणी जारंग्या पाटलांनी जे गेले 7 दिवस उपोषणाला बसले आहेत मराठा समाजाच्या मागणी आरक्षणाच्या मागणीसाठी, त्यांना एक समर्थनासाठी आणि मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी आम्ही एक ठिय्या आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे. आज आम्ही सकाळी 10-10:30 या ठिकाणी बसलो आहोत. सायंकाळी 5 वाजेपर्यंत आमचा बसण्याचा मनसुबा आहे. आणि जर आरक्षण आम्हाला मिळालं नाही तर ह्याच्यापेक्षा जास्त पद्धतीने आम्ही सुद्धा इथून पुढे आंदोलन करणार आहोत, याची सरकारने दखल घ्यावी अशी आम्ही सरकारला इशारा देत आहोत. काही ठिकाणी महाराष्ट्रात हिंसक वळण या सगळ्या आंदोलनाला लागलेलं आहे, त्याकडे तुम्ही कसं पाहता? पुण्यातले सकल मराठा समाजाची भूमिका काय असणार आहे? नाही, हिंसक वळण लागण्यामध्ये मराठा समाज आहे का नाही हे अजून 100% आपण सांगू शकत नाही. काही समाज कंठक असतील ते या आंदोलनाला काही वेगळं रूप देण्याचा प्रयत्न करत असतील, पण मराठा समाजाचा अंत या सरकारने पाहू नये. शेवटी प्रत्येक माणसामध्ये एक आत्महत्या असते, एक शेवटचा त्याचा हे थांब सहनशीलतेचा एक शेवटचा हे असतो, मार्ग असतो. त्याची सहनशीलता संपल्यानंतर काही ना काही व्यक्तींमध्ये असा उद्रेक बाहेर पडणारच नक्कीच. तर या ठिकाणी RPI आठवले गट यांच्याकडून देखील पाठिंबा या आंदोलनाला देण्यात आलेला आहे. ते पदाधिकारी माझ्यासोबत, तुमचं नाव सांगा, पद सांगा आणि तुमची काय भूमिका आहे या आंदोलनासाठी? मी रमेश ठोसर, RPI पुणेश्वर उपाध्यक्ष आहे. मराठा समाजाला आरक्षण भेटलंच पाहिजे, कारण मराठा समाज शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहे, मागास आहे. त्यामुळे त्यांना आरक्षण हे भेटणं जरूरच आहे, कारण बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळेस नेहरू मंत्रिमंडळात होते त्यावेळेसच बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की मराठ्याचा ही सर्वे झाला पाहिजे, परंतु त्यावेळेस मराठ्याचा सर्वे केला नाही, नेहरू मंत्रिमंडळाने सर्वे नाही केल्यामुळं ही आज ही मराठ्यावर ही अशी पाळी आलेली आहे. त्यावेळेस जर सर्वे केला असता तर आज मराठ्याला रस्त्यावर यायची पाळी आली नसते. म्हणून मराठ्याला ही 100% आरक्षण भेटलंच पाहिजे अशी आमची भूमिका आहे, आमचा पाठिंबा आहे मराठा आरक्षण. नक्कीच. तर आपण पाहू शकतो की मराठा बांधवांच्या भावना तीव्र आहेत. हा लढा आमचा गेल्या 47 दिवसांपासून सुरू आहे आणि आमच्या मागणीसाठी आम्ही या ठिकाणी आरक्षणाला बसलो आहे आणि सरकारने आमचा अंत पाहू नये असा इशारा देखील या निमित्ताने या ठिकाणी आंदोलकांनी दिलेला आहे. विष्णू सानप, नेट्स अप मराठी, पुणे.